रागवले एवढे दिवस राहिले का उद्धव ठाकरेंचे? केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर सलाम वालेकुम बोलल्यानंतर आपल्याला राग आल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. यावर बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवत त्यांच्याकडे आता कोणताच अधिकार राहिला नसल्याचं सांगितलंय. राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री असून उद्धव ठाकरे कोण असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरे यांना फोनवर आलेला राग हा फक्त त्यांच्या पत्नीलाच कळाला असेल. सध्या उद्धव ठाकरे यांनाच इतरांच्या पाया पडावं लागत असून त्यांचं अस्तित्व काय असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ जाहीर होणार असल्याचं राणे यांनी म्हटलंय. वाशी येथे मराठा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या सॅटरडे क्लबच्या वर्धापन दिनाला नारायण राणे आले होते. मराठी माणसानं व्यवसायात मोठ्या संख्येनं उतरावं असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलंय. हे बघा, याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. राजनाथ सिंगवर भडकायचं, हे जे बोलले ना ते फोनवर होते आणि घरीच बसले होते आणि घरून फोन घेतला, ते रागवलेलं त्यांच्या पत्नीनेच पाहिलं, बाकी कोणी पाहिलं नाही. त्यांनी तोंडाने सर मी रागवलं होतं. एवढे राजनाथ सिंग देशाचे संरक्षण मंत्री आहे, कोणाची पण बाजू घेऊन विचारू नका असलं काय. आता काय रागवणं एवढे दिवस राहिले का उद्धव ठाकरेचे? सांगा काय परिस्थिती वाईट आहे, असं असं चाललेलं आहे रोज. मी तुम्हाला सांगतो, हो ऐकून घ्या. मंत्रिमंडळ झालंय, मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे संजय राऊतसाठी मी प्रश्नाला उत्तर देणार नाही, आज ते कोणी नाही. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.